तर आता आपण आजच्या आपल्या तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करूया. आपण दोन प्रोटोकॉल्स बघितले होते, सिम्पलेस्ट प्रोटोकॉल आणि स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल. ते दोन्ही प्रोटोकॉल हे नॉईजलेस चॅनलसाठी होते. सो नाव विल स्टार्ट लर्निंग ऑफ थर्ड प्रोटोकॉल विच इज मीन्ड फॉर नॉईजी चॅनल, राईट. इन दिस केस द नेम ऑफ द प्रोटोकॉल इज स्टॉप अँड वेट ऑटोमॅटिक repeat request. It adds a simple error control mechanism to the stop and wait protocol. We shall understand first that in the noiseless channel protocol, first protocol simplest, in which there was no flow control or error control as the channel was assumed to be noiseless. In the second protocol, we just added flow control but not error control. Now, for the third protocol, as we are considering the noisy channel, we must take care of the errors. Hence, in this protocol, a simple error control mechanism is added. लक्षात आला आपल्याला सगळ्यांना मुद्दा की पहिल्या दोन प्रोटोकॉलपेक्षा यामध्ये एक बदल जो केलेला आहे तो म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला एरर कंट्रोल करायचा आहे. ओके, सो टू डिटेक्ट अँड करेक्ट करप्टेड फ्रेम्स we need to add redundancy bits to our data frame. आपल्याला redundancy bits म्हणजे काय हे माहिती आहे. ट्रेलरमध्ये आपण जे काही एरर करेक्टिंग कोड्स जे ॲड करतो आणि ट्रेलर जोडतो फ्रेमला, त्याला आपण redundancy bits म्हणतो. सो वेन द फ्रेम अराइव्ज ॲट द रिसिवर साईट, इट इज चेक्ड अँड इफ इट इज करप्टेड इट इज सायलेंटली डिस्कार्डेड. जेव्हा फ्रेम ही रिसिव्हरला येते, तिचे रिडंडन्सी बिट वापरून ती फ्रेम करेक्ट आहे की नाही हे चेक केलं जातं. आणि जर फ्रेम करप्टेड असेल, डॅमेज्ड असेल, तर ती सायलेंटली डिस्कार्ड केली जाते. महत्त्वाचं वाक्य असं आहे, द डिटेक्शन ऑफ एरर्स इन दिस प्रोटोकॉल इज मॅनिफेस्टेड बाय सायलेन्स ऑफ द रिसिव्हर. फ्रेम आल्यानंतर रिसिव्हर त्याला कुठलाही प्रतिसाद देत नाही, म्हणजेच आलेली फ्रेम ही पुन्हा पाठवली पाहिजे सेंडरने, असा त्याचा अर्थ आहे. ॲक्नॉलेजमेंट त्याच्याकडनं मिळणार नाही. तर आता याच्यामध्ये काही दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आपण ॲड केलेले आहेत, आपण आता पुढे जाऊया. सो द नेक्स्ट पॉइंट इज Error correction in stop and wait ARQ is done by keeping a copy of the sent frame and retransmitting of the frame when the timer expires. Now you see there are so many new things in this statement. Comparing with the earlier stop and wait protocol, here in stop and wait ARQ protocol we find three new things. पहिली गोष्ट काय आहे? तीन नवीन गोष्टी आपल्याला लक्षात येत आहेत. पहिली गोष्ट आहे की पाठवलेल्या फ्रेमची एक कॉपी ऑलरेडी सेंडर स्वतःकडे ठेवतो आहे. कशासाठी? जर त्याला हे लक्षात आलं की आपण जी फ्रेम ट्रान्समिट केली होती ती पोचलेलीच नाही आहे, तर त्याला ही फ्रेम रिट्रान्समिट करावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फ्रेम पाठवल्यानंतर त्याच्याशी संबंधित टायमर ऑन केला जातो आणि तो टायमर एक्सपायर व्हायच्या आत पाठवलेल्या फ्रेमशी संबंधित ॲक्नॉलेजमेंट फ्रेम रिसीव व्हायला पाहिजे, अदरवाईज पुन्हा ती फ्रेम रिट्रान्समिट केली जाते. नंबर दोन आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेमकी कोणती फ्रेम रिट्रान्समिट करायची आहे हे लक्षात येण्यासाठी म्हणून प्रत्येक फ्रेमला नंबरिंग केलं जातं, त्याला सिक्वेन्स नंबर असं म्हणतात. सो इन दिस केस इन स्टॉप अँड वेट ARQ वी यूज सिक्वेन्स नंबर्स टू नंबर द फ्रेम्स. महत्त्वाचं वाक्य आहे, द सिक्वेन्स नंबर्स आर बेस्ड ऑन मॉड्युलो 2 अरिथमॅटिक. मॉड्युलो 2 अरिथमॅटिक म्हणजे काय? 0 आणि 1 अशाच पद्धतीने नंबरिंग केलेलं आहे. त्यामुळे आता आपण पुढच्या त्याच्या प्रत्यक्ष डिझाईनकडे आपण जाऊया. सिक्वेन्स नंबर आपल्याला लक्षात आले की 0 आणि 1 अशा पद्धतीचे सिक्वेन्स नंबर असणार आहेत. ॲक्नॉलेजमेंट नंबर देखील 0 आणि 1 असेच असतील. इन स्टॉप अँड वेट ARQ द ॲक्नॉलेजमेंट नंबर्स ऑलवेज अनाउन्सेस इन मॉड्युलो 2 अरिथमॅटिक द सिक्वेन्स नंबर ऑफ द नेक्स्ट फ्रेम एक्सपेक्टेड. म्हणजे जर 0 फ्रेम अराईव्ह झाली रिसिव्हरला
तर ॲक्नॉलेजमेंट नंबर असेल 1, जेणेकरून हा ॲक्नॉलेजमेंट फ्रेम जेव्हा सेंडरला पोहोचेल तेव्हा सेंडरला लक्षात येईल की आता आपल्याला 1 नंबरची फ्रेम पाठवायची आहे. आणि 1 नंबरची फ्रेम जेव्हा रिसिव्हरला पोहोचेल तेव्हा ॲक्नॉलेजमेंट नंबर असेल 0, ही ॲक्नॉलेजमेंट झिरो असलेली फ्रेम जेव्हा सेंडरला येईल तेव्हा सेंडरला लक्षात येईल की आता आपल्याला 0 नंबरची फ्रेम पाठवायची आहे. सो देअर आर ओनली 2 सिक्वेन्स नंबर्स इन दिस स्टॉप अँड वेट ARQ प्रोटोकॉल. 1 इज 0, दी अदर इज 1. नाव वील मूव टू द डिझाईन. दिस इज द डायग्रॅम ऑफ द डिझाईन. नाव वन कॅन सी the sender side. Here the dotted squares are the sliding windows. There are variables SN yacha artha ahe next frame to send. Atta 0 number chi frame apan pathvnar ahot mhanun SN is 0 ahe. Tyanantar hi ji data frame dakhavleli ahe tyachyamadhe sequence number add kela. Ithe atta aplyala 3 layers distayet. बाकीची जी डायग्रॅम आहे ती स्टॉप अँड वेट ARQ स्टॉप अँड वेट प्रोटोकॉलसारखीच आहे. त्यामुळे नेटवर्क लेअरकडनं येणारा इव्हेंट डेटा लिंक लेअरला आणि दोन इव्हेंट त्याला जे येत आहेत, दुसरा जो इव्हेंट येतो आहे तो फिजिकल लेअरकडनं येतो आहे. सो हियर आर 2 इव्हेंट्स, रिक्वेस्ट फ्रॉम नेटवर्क लेअर आणि नोटिफिकेशन फ्रॉम फिजिकल लेअर. आता महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येईल की टायमर देखील इथे आहे, त्यामुळे सेंडर साईटला जर टायमर टाईमआउट झाला तर तिसरा इव्हेंट येणार आहे आणि त्याला पुन्हा आधीची फ्रेम रिट्रान्समिट करायची आहे. इफ यू लुक ॲट द रिसिव्हर साईट, हिअर इज अनदर व्हेरिएबल, इट्स RN. RN इंडिकेट्स दॅट द नेक्स्ट फ्रेम टू रिसीव्ह, म्हणजे जी आत्ता येणारी फ्रेम आहे त्याचा सिक्वेन्स नंबर RNमध्ये दाखवलेला आहे. आणि ॲक्नॉलेजमेंट फ्रेम जी जाते त्याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट नंबर जातो जो RN+1 असतो. अशा रीतीने ॲक्नॉलेजमेंट फ्रेम जाताना आपल्याला दिसती आहे. रिसिव्हर साईडचा ॲल्गॉरिदम मात्र खूप सिम्पल आहे. आतापर्यंतच्या सगळ्या ॲल्गॉरिदम्समध्ये आपल्याला लक्षात येत असेल की रिसिव्हर साईडचा ॲल्गॉरिदम हा सिम्पल आहे. त्याच्यामध्ये एकच इव्हेंट आहे, नोटिफिकेशन फ्रॉम फिजिकल लेअर. सो दिस इज व्हॉट इज द डिझाईन. अँड नाव वील मूव टू द सुडो कोड. This is the pseudocode. Now you try to understand. याच्याशी जर आपण आधी या ॲल्गॉरिदमची आधीच्या ॲल्गॉरिदमसोबत जर आपण तुलना केली तर काय काय मुद्दे आपल्याला लक्षात येत आहेत. से फॉर एक्झाम्पल लाईन नंबर 8, 9 अँड लाईन नंबर 11. दीज आर द 3 लाईन्स, गेट डेटा, मेक फ्रेम अँड सेंड फ्रेम. या 3 लाईन कुठल्या आहेत, अगदी पहिल्या ॲल्गॉरिदममधल्या, म्हणजे सिम्पल ॲल्गॉरिदममधल्या. त्यानंतर स्टॉप अँड वेटमध्ये याच्यामध्ये काय ॲड झालं होतं, कॅन सेंड नावाचा फ्लॅग याच्यामध्ये ॲड झाला होता स्टॉप अँड वेट ॲल्गॉरिदममध्ये. आता स्टॉप अँड वेट ARQ आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड झाल्या आहेत बघा. कॅन सेंड नावाचा फ्लॅग होताच त्याच्यावर लाईन नंबर 1 इंडिकेट्स दी व्हेरिएबल which indicate the next the frame to be transmitted. आत्ता जी फ्रेम ट्रान्समिट करणार आहोत तिचा सिक्वेन्स नंबर SN आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे लाईन नंबर 10, इट इंडिकेट्स स्टोअर फ्रेम. आत्ता जी फ्रेम पाठवली जाती आहे ती आधी स्टोअर पण केली पाहिजे, कारण कदाचित रिट्रान्समिशनची वेळ येणार आहे म्हणून. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लाईन नंबर 12, इट इंडिकेट्स स्टार्ट टायमर. अशा पद्धतीने 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ॲल्गॉरिदममध्ये लक्षात येत आहेत. सो विल गो लाईन बाय लाईन. इनिशियल लाईन्स आर व्हेरी सिम्पल. द लाईन नंबर 6 इंडिकेट्स इफ द इव्हेंट इज रिक्वेस्ट टू सेंड अँड द कॅन सेंड फ्लॅग इज ट्रू, देन वी एंटर इन टू द लूप वेअर वी फर्स्ट गेट द डेटा लाईन नंबर 8, मेक द फ्रेम लाईन नंबर 9, स्टोअर इट्स कॉपी लाईन नंबर 10 and then send this frame whose sequence number is at this moment it is 0. Then we start its timer and again once the frame is transmitted we increase the sequence number by 1. This you have to remember that this arithmetic is modulo 2 arithmetic. त्यामुळे आता 0 होतं तर सिक्वेन्स नंबर आता 1 होणार आहे. आणि मग आपण इव्हेंटसाठी वाट बघतो आहोत. इन द नेक्स्ट थिंग अराइवल नोटिफिकेशन, हा इव्हेंट जर आला याचा अर्थ असा आहे की ॲक्नॉलेजमेंट फ्रेम रिसीव्ह झालेली आहे आणि तिचा ॲक्नॉलेजमेंट नंबर जर योग्य असेल
आणि एक्नॉलेजमेंट फ्रेम जर करप्टेड नसेल देन व्हॉट वी डू. लाईन नंबर 22, वी स्टॉप द टायमर अर्लियर फ्रेम विच वॉज स्टोअर्ड सो वी पर्ज दॅट, इट मीन्स आपण त्याला पुन्हा काढून टाकतो आहे. लाईन नंबर 23, अँड देन वी मेक कॅन सेंड फ्लॅग ट्रू सो दॅट नेक्स्ट फ्रेम कॅन बी सेंट. इफ द टायमर टाईमआउट इव्हेंट हॅज ऑकर्ड इट इंडिकेट्स दॅट वी हॅव टू रिट्रान्समिट द अर्लियर फ्रेम अँड अगेन स्टार्ट द टायमर. दिस इज वॉट इज द अल्गोरिदम ॲट द सेंडर साईट. द अल्गोरिदम ॲट द रिसीव साईट इट्स व्हेरी सिम्पल. देर आर फ्यू ॲडिशन्स लाईक देर इज अ व्हेरिएबल आर एन इक्वल टू झिरो, वेट फॉर अन इव्हेंट. इफ द फ्रेम इज रिसिव्ड से लाईन नंबर 7, अँड इफ इट इज चेक्ड दॅट इफ इट इज नॉट करेक्ट इफ इट इज नॉट करप्टेड देन यू सिम्पली गो टू द लाईन नंबर 12 दॅट इज एक्स्ट्रॅक्ट द डेटा डिलिव्हर दॅट डेटा टू द नेटवर्क लेअर. लाईन नंबर 13, इन्क्रीज द आर एन बाय 1 अँड सेंड फ्रेम आर एन मीन्स सेंड द एक्नॉलेजमेंट फ्रेम. लाईन नंबर 8 इंडिकेट्स दॅट इफ द फ्रेम इज करप्टेड देन सिम्पली द रिसिव्हर विल रिमेन सायलेंट सो दॅट द टायमर ॲट द सेंडर साईट विल गेट इट्स टाईम आउट अँड द अर्लियर फ्रेम विल बी रिट्रान्समिटेड. सो दिस इज हाऊ रिसिव्हर अल्गोरिथम ऑल्सो वर्क्स. अँड दिस एक्झाम्पल यू कॅन रीड इट आउट. इट इंडिकेट्स दिस स्टॉप अँड वेट ARQ वेअर फ्रेम 0 इज सेंट अँड एक्नॉलेज्ड, फ्रेम 1 इज लॉस्ट अँड रिसेंट आफ्टर टाईम आउट, द रिसेंट फ्रेम 1 इज एक्नॉलेज्ड अँड द टायमर स्टॉप्स, फ्रेम 0 इज सेंट अँड एक्नॉलेज्ड बट एक्नॉलेजमेंट इज लॉस्ट. सो देर आर 3 इव्हेंट्स यू कॅन सी दिस इन द डायग्रॅम. इनिशियली लुक ॲट दिस, द फ्रेम झिरो हॅज बीन सेंट देन इट्स एक्नॉलेजमेंट हॅज बीन रिसिव्ड सो करस्पॉन्डिंग टायमर हॅज बीन स्टॉप्ड. नेक्स्ट द फ्रेम 1 हॅज बीन सेंट इट इज लॉस्ट ड्युरिंग विच इट्स एक्नॉलेजमेंट इज नॉट रिसिव्ड सो टायमर इज टाईम आउट, इट इज अगेन स्टार्टेड अँड फ्रेम 1 इज रिसेंट देन अगेन इट्स एक्नॉलेजमेंट इज रिसिव्ड. अँड फायनली द थर्ड प्रोबॅबिलिटी इज दॅट फ्रेम 0 इज सेंट बट इट्स एक्नॉलेजमेंट इज लॉस्ट सो अगेन इट्स टायमर टाईम आउट इव्हेंट हॅज ऑकर्ड अँड फ्रेम 0 इज रिसेंट हुज एक्नॉलेजमेंट इज रिसिव्ड. सो दिस इज हाऊ दिस डायग्रॅम ऑल्सो कॅन बी अंडरस्टूड. यू कॅन सी हाऊ द सिक्वेन्स नंबर आर चेंज्ड से फ्रॉम 0 to 1 अँड सो ऑन. अँड अगेन ॲट द रिसिव साईट ऑल्सो यू कॅन सी द सिक्वेन्स नंबर हाऊ दे आर गेटिंग चेंज्ड. सो दिस इज हाऊ इज द अल्गोरिथम फॉर द स्टॉप अँड वेट ARQ. वन कॅन चेक द बँडविड्थ डिले प्रॉडक्ट अँड इट्स हाऊ मेनी फ्रेम्स यू कॅन सेंड फॉर अ गिवन बँडविड्थ. दिस एक्झाम्पल ऑलरेडी वी हॅव कवर्ड इन द क्लास सो आय विल नॉट कवर दिस इन द लेक्चर. नाव वॉट आर द ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ द स्टॉप अँड वेट ARQ प्रोटोकॉल अँड देन वाय शुड वी गो टू द नेक्स्ट प्रोटोकॉल दॅट विल सी इन द कमिंग लेक्चर. थँक्यू सो मच.